पत्नीस जीवे मारण्याच्या उद्देशाने विष दिल्याप्रकरणी आरोपीस मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झालाय. या प्रकरणात दिनांक 17 मार्च 2022 रोजी सलगर वस्ती पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक 44/2022 अन्वये बादवी कलम 328, 324, 498A, 504, 506 व 34 प्रमाणे आरोपी आदम मुल्ला व इतर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये फिर्यादी ही इंचगिरी तालुका इंडी जिल्हा विजापूर येथे आपल्या पतीसोबत लग्नानंतर राहावयास होती. फिर्यादीचे पती व आई वडील हे फिर्यादीस लग्न झाल्यापासून वारंवार हुंड्याबद्दल तगादा लावत असत आणि फिर्यादीस शिवीगाळ करून जाणीवपूर्वक त्रास देत असत. पतीच्या ट्रॅक्टरच्या व्यवसायासाठी देखील 2 लाख रुपयाची रक्कम परिवारांना बँकेचे हप्ते फेडण्यासाठी स्वीकारली होती. त्यानंतर देखील पती व त्यांच्या घरातील लोकांनी फिर्यादीच्या कडून सोन्याची मागणी तसेच मारहाण करणे, उपाशी ठेवणे, चटके देणे असा जाच हक्क त्रास देत होते. आरोपीने फिर्यादीस शेळ्यांच्या अंगावरील गोचीड माराचे पातळ औषध ग्लास मधून पाजले होते व त्यानंतर पतीच्या घरातील एकाही व्यक्तीने अशा प्रसंगी तिला दवाखान्यात घेऊन गेले नाही, परंतु सुदैवाने फिर्यादी या कठीण प्रसंगात बचावली होती. आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आरोपीने आपला जामीनाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती माधव जामदार यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केलाय. यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट कधीर आवटी, ऍडव्होकेट आकाश कवडे, ऍडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ऍडव्होकेट सोहिल रामपुरे यांनी काम पाहिले.